कसे आहात, मजेत आहात ना? वेलकम टू बार्सिलोना ट्रिप डे 4। बरी आणि बेलाचा पण लुक दाखवणार आहे आणि मनोजचा पण लुक दाखवणार आहे आणि त्याचबरोबर मी इथले रस्ते, शॉप्स, परत बिल्डिंग सगळं दाखवणार आहे, बसेस, हे सगळं दाखवण्याचा आजच्या व्हिडिओमध्ये मी प्रयत्न करेन। चला मग बेला आणि परीचा लुक दाखवते तुम्हाला। थांब परी, लुक दाखव। आणि आमचा बेलाचा लुक असा छान छान। मनोज चा लुक असा आहे आजचा, छान दिसतंय। तर आता आम्ही कोरोना टेस्ट करायला जाणार आहोत कारण की उद्या आम्हाला निघायचं आहे आणि इथून कोरोना टेस्ट झाल्याच्या नंतर आम्ही दुसऱ्या बीचला जाणार आहोत। ते बीच तुम्हाला दाखवेल आणि तिथेच आम्ही टाइम स्पेंड करणार आहोत आणि बीचच्या इकडचं जे हॉटेल्स आहे, बीच आहे, बीच कसं आहे हे सगळं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवेल आणि छान वाटतं आहे कारण आणि नर्वस पण वाट, नर्वस म्हणजे थोडंसं वाईट वाटतंय, सॅड फील होतंय का उद्या निघायचं आहे आम्हाला कारण की खूप छान वाटत होतं आणि खूप छान वाटत होतं आणि चार दिवस कसे पटकन निघून गेले खरंच म्हणजे कळालंच नाही आणि खूप एन्जॉय केलं आम्ही। तर चला मग आता बस येण्याची वाट बघतोय, समोरच आहे बस आणि बसमध्ये बसू आणि कोरोना टेस्ट करायला जाऊ आणि कोरोना टेस्ट झाल्याच्या नंतर परत बोलते मी तुमच्याशी। Are you happy? Yes. Where we are going? To beach. Hey. Bella, Bella, are you happy? Say yes. Yes. आणि आमची बस आली आहे 7 नंबरची, तुम्हाला दिसत असेल आणि बसमध्ये बसताना मास्क कंपल्सरी आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त मग स्पीडवर चालत असेल तर मास्क एवढा कंपल्सरी नाही आहे। उतरलो आहोत आणि हे मधलं जे स्ट्रीट दिसत आहे हे स्पेशली सायकलिंगसाठी आहे आणि भरपूर जण इथे सायकलिंग करतात आणि म्हणजे माझ्या मागे तुम्हाला भरपूर प्रमाणात असं बाईक दिसत आहे ते इथे बाईक आणि स्कूटीसुद्धा रेंटनी मिळते जसं आपल्या गोव्याला मिळते ते इथे भरपूर प्रमाणात स्कूटीचा बाईकचा वापर होतो आणि हे चांगलं आहे का स्पेशली सायकलिंग ज्यांना करायची आहे, ज्यांना सायकलिंगची आवड आहे ते त्यांनी असे स्पेशल स्ट्रीट बनवले आहे सायकलिंगसाठी आणि ज्यांना इथे तुम्हाला आवड आहे तर जॉगिंग पण करू शकता, इथे सायकल रेंटवर मिळते, सायकल पण रेंटवर मिळते दिसत असेल तुम्हाला। तुम्ही इथे पे करून सायकल सुद्धा रेंटवर घेऊ शकतात। आणि इथे लोक जॉगिंग सुद्धा करतात, जॉगिंग करतात, छान आहे नाही का? मला तुम्हाला हे सांगायचं आहे बार्सिलोना सिटी ही ना खूप छान आहे, तुम्ही कधीच बोर होणार नाही कारण की इथले बिल्डिंग्स, रस्ते, रेस्टॉरंट, शॉप्स इतके छान आहे ना, तुम्हाला असं वाटतं बघतच राहावं आणि ही बिल्डिंग्स पण जुन्या खूप असल्या जरी ना तरी पण बघायला खूप छान वाटतं। आम्ही कॉफी मागवली आहे, कॅपेचिनो आणि सोबत क्रोसन आहे, तर मुलं क्रोसन पण खातील आणि आता कॉफी घेतो आम्ही म्हणजे मला खूप बरं वाटेल। Thank you.
कोरोना टेस्ट केली होती ती नेगेटिव्ह आहे आणि दुसऱ्या बीचवर आलो आहोत. अगोदरचं जे बीच दाखवलं मी ते तुम्हाला म्हणजे ते खूप फेमस बीच होतं आणि त्याच्यानंतर जे फेमस बीच असेल ते हे आहे. तर याला नोवा इकारिया या बीचचं नाव आहे आणि इतकं सुंदर आहे. अगोदरचं जे बीच होतं तिथं म्हणजे हॉटेल्स वगैरे होते पण हे जे बीच आहे ना इथं इतकं सुंदर म्हणजे व्ह्यू आहे तुम्हाला दाखवते मी. माझ्या मागे सगळे हॉटेल्स आहे, तिथं पिझ्झाचं रेस्टॉरंट आहे आणि माझ्या मागे हे जे बिल्डिंग्स मोठ्या मोठ्या दिसत आहे. हे बिल्डिंग्स दिसत आहे मोठे, हे पण हॉटेल्स आहे आणि समोर जे फिशच्या आकाराचं ते स्टॅच्यू टाईप बनवलं आहे ते पण आहे. खूप सुंदर दिसते, गोल्डन कलर असल्यामुळे आणि ऊन येते त्यामुळे असं चमकते ते आणि असं छान वाटतंय. हे बीच पण खूप भारी वाटतंय, असे झाडं वगैरे इतकं छान वाटतंय आणि समोर बीच आहे आणि खाली सुद्धा रेस्टॉरंट आहे. जे 5 दिवसाची ट्रिप होती त्याच्यामध्ये आम्ही ठरवलं होतं का 2 बीच तरी व्हिजिट करावं. काय म्हणतात, हा सेकंड बीच आहे. आपण बीच जवळ आलो आहोत आणि वरतून तुम्हाला दाखवते बीचचा व्ह्यू कसा आहे. इतकं सुंदर वाटतं आणि लोक पण इतके एन्जॉय करताय, सगळे रिलॅक्स मध्ये बसले आहे. खूप छान आणि त्या बीच पेक्षा तर मला हे बीच तर खूपच आवडलं, खूप भारी वाटतं एकदम. व्ह्यू तर इतका भारी आहे. आणि ते व्हॉलीबॉल साठी खेळण्यासाठी ते नेट लावले आहे, बीच व्हॉलीबॉल खेळतात इथे. आणि ते बीच व्हॉलीबॉल खूप फेमस आहे कारण की मी पण व्हॉलीबॉल प्लेअर आहे पण मी बीच व्हॉलीबॉल नाही खेळत पण इथे खूप फेमस आहे. बीचच्या ठिकाणी सगळ्यांना खूप आवडतं खेळायला. ठीक आहे, चला मग आपण जाऊया खाली. नाही तू मोठ्या लिखा टाकते. आता आम्ही खाली जात आहोत आणि खूप एक्सायटेड आहोत कारण की तुम्हाला सांगितलं मी हे बीच मला खूप भारी आवडलं. भारी आवडतं म्हणजे आवडलं, एक्साइटमेंट मध्ये शब्द इकडे तिकडे होत आहे त्यामुळे प्लीज ऍडजस्ट करा. दीदी बरी हळू परी. तर आम्ही ते बसलो आहोत, आम्ही हे अम्ब्रेला घेतला आहे, 10 युरो आहे आणि खूप बरं पडतं आणि खूप ऊन आहे, चटके बसत आहे. तर असं बसलं असतं तर खरंच म्हणजे इरिटेट झालं असतं थोडस मुलांसाठी पण. हे जरी घेतलं असं छोटस जरी वाटतं पण सावली भरपूर प्रमाणात आहे, मस्त रिलॅक्स मध्ये आपलं सांगत पण जाऊ शकतो, आपण तिथे जाऊ पण शकतो, परत येऊ पण शकतो. तर खूप बरं वाटलं आणि तुम्हाला आता बीचचं व्ह्यू दाखवते मी. परी आहे तोपर्यंत मी परीचे आणि बेलाचे कपडे चेंज कर. वाव मेरे से वाओ. ये बाबा मैं सन गले क्लोज आइज तुझे दोई बंद कर. सन गल अरे भाले बन बेला छान आहे ना, एन्जॉईंग सय्या.
पाण्यात जायला रेडी झालो आहोत. बेला पण झाली आहे, मी पण रेडी झाली आहे. चला आता बेला चल. लोक छान एन्जॉय करतायत. खूप आज खूप ऊन आहे कडक, तर लोक सनबाथ घेत आहेत. मनोज पाण्यामध्ये एन्जॉय करताय आणि बेला रडते, त्यामुळे मी तिच्याजवळ थांबले आहे. आता मनोज दाखवते मी तुम्हाला. बेला तू नाही खेळत मग पाण्यात जायचं. नो, तू घाबरते. तर मनोजने आमच्यासाठी पिझ्झा आणला आहे आणि इथे फ्रेंच फ्राईज आहे. आम्ही थोडा ब्रेक घेतलाय आता. मनोजने पिझ्झा आणला आहे आमच्यासाठी आणि इथे फ्रेंच फ्राईज आहे मुलांसाठी. थांब, परी हात क्लीन करायचे अगोदर. हात क्लीन करायचे. थांब बेला, एक्साइटेड. ये हँड वॉश करायचे. फर्स्ट हँड वॉश करायचे. ओके ओके. हा, हँड वॉश करायचे. ओके, आम्ही आता एन्जॉय करतोय. परत भेटतो तुम्हाला. भेटतो तुम्हाला आणि परत आम्ही पाण्यामध्ये डुबकी मारू. परेन बेला चिकन एन्जॉय करतायत. त्या दोघी मम्मी सारख्या नॉन व्हेज झाल्या आता. पप्पा एकटेच व्हेजिटेरियन आहे. आम्ही इथे फ्रेंच फ्राईज खातोय. मस्त आमचा पिझ्झा खाऊन झाला आहे. माझ्यापेक्षा मनोजपेक्षा जास्त बेलन परीने खूप एन्जॉय केले. मस्त त्यांनी चिकन खाल्लं आहे आणि आता आहे सेकंड राऊंड आहे डुबकी मारायचा. आता परत जात आहोत आम्ही. वेअर आर यू गोइंग नाऊ? स्विमिंग पूल. दॅट्स व्हाय आय इट्स नॉट अ स्विमिंग पूल, इट्स अ सी, इट्स अ बीच. Where are you going, Bella? Let's go to beach. She don't like sea. Yeah? Let's go to beach now. She's scared. And now I'm going to pool. And now I'm going to take off our glasses. Bye-bye. Let's go.
आता 5:30 झाले आहे. आम्ही पाण्यात खूप खेळलो. ऑलमोस्ट आम्ही चार तास होतो पाण्यात. आणि अजून पण लोक येत आहेत ते बीचवर. सगळे एन्जॉय करतात. आम्ही तर खूपच जास्त एन्जॉय केलं. आणि स्किन खूप टॅन झाली आहे, म्हणजे डॅमेज झाली आहे. पण जाऊ द्या, एक वीक नंतर ते होईल व्यवस्थित. पण जो हा फॅमिली सोबत जो क्षण आम्ही घालवला आहे तो परत येणार नाही. बीचवर जो टाइम आपण स्पेंड केला आहे, हा, तर खूप एन्जॉय केला. आणि बार आमची स्पेनची ट्रिप जी आहे ती खरंच खूप छान आहे. खूप छान झाली. पण आम्हाला म्हणजे वाटत नव्हतं असं का खरंच एवढी छान होईल. कारण की आम्हाला वाटत होतं असं का बेलामुळे आम्हाला व्यवस्थित बघता येणार का नाही बघता येणार. पण ती पण माझं लेकरू खरंच खूप छान राहिली. आम्हाला सगळं बघू दिलं. इवन आम्ही पाण्यात घाबरत होती. पण ती तिथे एकटी बसलेली असायची आणि आम्ही मस्त पाण्यात एन्जॉय करायचो. कारण की ती घाबरते पाण्याला. पण ते बघून ती आम्हाला लांबून अशी बाय बाय पण करायची. मी खूप पाण्यामध्ये आलो नंतर पण मी आम्ही बाहेर निघालो आहोत. आता पकड़ गया.